आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। कोरोना विरोधातली लढाई जिंकण्यासाठी 15 ते 18 वयोगटातील तरुण तरुणांना प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात झाली आहे। वैभववाडी तालुक्यात सोमवारीचा शुभारंभ झाला। पहिल्याच दिवशी तब्बल 110 जणांनी लस घेतले। कोरोना विषाणूनं अवघ्या जगात थैमान घातलंय। या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी 15 ते 18 वयोगटातील तरुणांसाठी लस विकसित करण्यात आली आहे। अखेर ही लस 3 जानेवारीपासून संपूर्ण देशात देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालयात या लसीकरणाचा शुभारंभ झाला। या विद्यालयाचे स्थानिक समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते या लसीकरण शिबिराचं उद्घाटन झालं। पहिल्याच दिवशी 110 विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलंय। या लसीकरण शिबिरावेळी आरोग्य विभागाचा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुरुप्रसाद महेंद्रेकर, आरोग्य सहायिका एनटी जांभवडेकर, आरोग्य सेविका नीलम कदम, स्वप्नील रेवडेकर, सुनील रावराणे हे उपस्थित होते। या पथकाने विद्यार्थ्यांचं लसीकरण केलंय। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाइव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।